नमस्कार, आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एक वाटी रव्यापासून एकदम चविष्ट आणि मस्त असा वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असा नाश्त्याचा नवीन पदार्थ बनवणार आहोत. आणि हा पदार्थ तुम्ही एकदा खाल्ला ना, तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही समोसे, कचोरी किंवा पराठे सगळं विसरून जाताना सारखं हेच बनवताल, कारण एवढं चविष्ट आणि एवढं छान असं लागतं ना. तर घरातले तुम्ही एकदा बनवलं तर घरातले अजून अजून परत मागून खातील एवढा छान हा पदार्थ बनतो. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असा बनून तयार झालेला आहे. लहान मुलंसुद्धा आणखी परत मागून मागून खातील एवढा छान आपला पदार्थ बनून तयार होतो. आणि याच्यासाठी मैदा, गव्हाचं पीठ काही वापरलं नाही आहे, फक्त आपण एक वाटी रव्यापासून हा पदार्थ बनवला, त्यामुळे पौष्टिक एकदम आहे. चला तर लगेच वेळ वाया न घालवता हा पदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी बघायला सुरुवात करूया. पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आवडणारच आहे, त्यामुळे एक लाईक नक्कीच करून घ्या. आता ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा हा बारीकच घ्यायचा आहे. आणि सुरुवातीलाच कुठली पण एखादी वाटी घ्यायची आणि त्यानेच माप मोजून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पाण्याचा परफेक्ट असा अंदाज येतो. तर इथे एक वाटी रवा व्यवस्थित त्याला साफ करून घेतलेला, चावून घेतले. आता काय करायचं, सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढई किंवा एखादा पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं. तर ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं, एकदम परफेक्ट प्रमाणे. जास्त पण नाही टाकायचं किंवा कमी पण नाही, दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं. लगेचच चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं, मीठ हे अंदाजाने चवीनुसार टाकून घ्यायचं. त्यानंतर हे पाणी आपलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं. आता पाणी नीट गरम झालेलं आहे, पाण्याला उकळी आलेली. आता लगेच आपल्या याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. रवा टाकताना लक्ष ठेवायचं आहे, गॅस कमी ठेवायचा आहे, कारण रवा टाकल्यानंतर लगेचच याच्यामध्ये रव्याच्या गाठी होऊ शकतात, त्यामुळे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. आणि एकदम फास्टमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायची नाही याचं लक्ष ठेवायचं आहे, कारण रवा गरम पाण्यात टाकल्यामुळे याच्या गाठी व्हायची शक्यता असते. त्यामुळं व्यवस्थित त्याला फास्टमध्ये आपल्याला एखाद्या चमच्याने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक ते दीड मिनटातच व्यवस्थित हे सगळं रवा पाणी शोषून घेतो. तर बघू शकता एक ते दीड मिनटात हे पूर्ण पाणी रव्याने शोषून घेतलेले आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटंच फक्त हा रवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित हा रवा मी नीट असा शिजून घेतलेला आहे आणि बघू शकता याच्यात कुठेही गाठी दिसत नाही आहे. आणि ह्या रव्याने कढई सोडायला सुरुवात केली, ह्या रव्याने कढई सोडलेली म्हणजे रवा व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि एका ठिकाणी याचा असा गोळा होऊ राहिला आहे, बघू शकताय तुम्ही. आता काय करायचं, लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा रवा लगेच एखाद्या वाटीत किंवा एखाद्या ताटात काढून घ्यायचा आहे. तर बघू त्या मी हा रवा एका वाटीत काढून घेतला, त्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया, तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. तर मी इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये छोट्याला एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे, त्यानंतर एक छोटा आकाराचा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला, तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि नीट असा परतून घ्यायचा आहे. आणि ह्या कांद्याचा आपल्याला जास्त पण कलर नाही चेंज करून घ्यायचा, फक्त हलकासा ह्या तेलामध्ये हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं कांदा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आणि हलकासा कलर बदललेला आहे, जास्त कलर पण नाही बदलून घ्यायचा. आता लगेच इथं मी दोन हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतल्यात. तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता. मी इथं जास्त तिखट हिरव्या मिरच्या होत्या म्हणून दोनच टाकून घेतल्यात. आता त्यासुद्धा नीट परतल्यानंतर लगेचच पाव चमचा हळद टाकून घ्यायची, छोटा अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता व्यवस्थित हे मसालेसुद्धा या तेलामध्ये परतून घ्यायचे, नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, तेसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे. आता लगेचच इथं मी छोट्याला मीडियम आकाराचे तीन ते चार बटाटे शिजून घेतले होते. बटाटे शिजून त्याचे साल काढून व्यवस्थित चमच्याने अशाला बारीक करून घेतलेले, तेसुद्धा या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि नीट या मसाल्याबरोबर हे बटाटे पूर्ण असे आपल्याला परतून घ्यायचे, पूर्ण एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने चमच्याने दाबून दाबून व्यवस्थित असे या मसाल्यात सगळे हे बटाटे आपल्याला एकजीव असे करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं दाबून दाबून पूर्ण बटाटे आपल्या असे याच्यातल्या गाठी ठेवायचे नाही, थोड्या फरायल्या तर चालते पण व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आणि व्यवस्थित हा बटाटा मी या मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे. नीट परतल्यानंतर याची छान चवसुद्धा खूप छान येते.
आता 2 ते 3 मिनटानंतर लगेचच इथं मी थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली, ते टाकून घ्यायचे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे आणखी भाज्यासुद्धा ॲड करू शकता. पालकसुद्धा बारीक कट करून टाकू शकता, किंवा एखादा किसलेला गाजर किंवा किसलेला कोबी अशा तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर टाकून परत एकदा व्यवस्थित असे याला परतून घ्यायचे. आता हे नीट परतल्यानंतर आता लगेचच हा मसाला पूर्ण आपल्याला एखाद्या प्लेटीमध्ये किंवा एखाद्या ताटात काढून घ्यायचा आहे. तर मी इथं एका प्लेटीमध्ये हा मसाला काढून घेतलेला आहे. आता याला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर बघू शकता या ठिकाणी आपला रवासुद्धा थंड झालेला आहे. तर थंड झाल्यानंतर लगेचच आपल्याला व्यवस्थित त्याला एक जो करून घ्यायचं आहे, नीट हाताने असं मळून घ्यायचं आहे. जर हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावायचं आहे आणि पूर्ण असा हा रवा एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये छोट्यातल्या गाठी जरी असल्या तरी एकदम असं एकजीव करून या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्यात. बघू शकता एकदम एकजीव असं मी पीठ तयार करून घेतलेले. आता या पीठामधला एक छोटासा मी इथं गोळा घेतलेला आहे. बघू शकता असा एक छोटासा गोळा घ्यायचा, जसं आपण पुरणपोळीला बनवतो तशी गोलवाटी करून घ्यायची. आणि याच्यामध्ये आपल्याला हे आपण जे बटाट्याचा मसाला तयार करून घेतला आहे ते सारण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि जसं पुरणपोळीला आपण असं मोडपून घेतो तसंच आपल्याला ही वाटी अशी बंद करून घ्यायची अशा पद्धतीने. बघू शकते तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आणि याचं वरचं टोक असं आपल्याला एकतर तिथंच मोडपून घ्यायचं किंवा असं थोडंसं तोडून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने नीट असं याला मोडपून घ्यायचं आहे. आणि अजून आणखी थोडंसं याला असा चपटा आकार देऊन घ्यायचं आहे. जास्त पण जाड नाही ठेवायचं किंवा जास्त पण पातळ नाही. बघू शकता अशा पद्धतीने एकदम छान असं आपली टिक्की म्हणू शकता किंवा तुम्हाला जे वाटत ते नाव तुम्ही याला देऊ शकता. तर अशाच पद्धतीने सगळे तयार करून घ्यायचे आहेत. आता इथं मी तयार करून घेतले. तर तळण्यासाठी एका कढईमध्ये मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल नीट गरम करून घ्यायचं, मग याच्यामध्ये हे सोडून घ्यायचं. तर मी इथं जेवढे मावतील तेवढे इथं तेलामध्ये सोडून घेतलेले. आणि तुम्ही जास्त तेलासुद्धा याला तळू शकता, किंवा जर जास्त तेलात नसेल तळायचं तर तुम्ही तव्यावरतीसुद्धा थोडंसं तेल टाकून याला शेकूनसुद्धा नुसतं घेऊ शकता. तुम्ही इथं मिडियम तेलामध्ये याला असं तळून घेऊ राहिले. तर एक बाजू शेकल्यानंतर व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला बाजू पलटे करून घ्यायची. आणि दोन्ही पण बाजूने मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे. तर बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालेले आहे. आणि हे तळत असताना किंवा शेकत असताना एक लक्ष ठेवायचं का अजिबात कमी गॅसवरती याला तळून घ्यायचं नाही. फास्ट गॅसवरती तळायचं, जर कमी गॅसवरती तळलं तर हा रवा भरपूर तेल पितो, त्यामुळे आपल्याला फास्ट गॅसवरतीच हे तळून घ्यायचं आहे, फास्ट किंवा मीडियम गॅस करून. तर बघू शकता तळल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी तर सगळे हे तळून घेतलेले आणि किती छान झालेले बघू शकतो. तुम्हाला आवाजावरून कळत असून वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत हा पदार्थ आपला बनून तयार झालेला आहे. अगदी छान चविष्ट आणि झटपट बनून होणारा पदार्थ आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. आणि तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, चवीला इतका छान लागतो, इतका छान ना, एकदम अप्रतिम असं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील एवढा छान बनून तयार होतो. तुम्ही जर एकदा बनवलं ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही वडापाव समोसा कचोरी सगळं विसरून जाताना हेच बनवतो एवढं छान बनून तयार होतं. आणि तुम्ही बघू शकता सारण आतपर्यंत भरपूर असं पसरलेलं आहे. आणि चवीला खरंच खूप छान लागतं. आणि आपण याच्यामध्ये मैदा गव्हाचं पीठ काही वापरलेलं नाही आहे, फक्त रव्यापासून बनवलं, त्यामुळे पौष्टिक पण भरपूर आहे. नक्की बनवून बघा. आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या नात्याकडून जास्तीत जास्त शेअर पण करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.